आणि आता या संदर्भात नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांच्याकडून. विकास, नेमकी घटना काय घडली आहे? 10 जूनला ही घटना घडली, मग कारवाईला इतका विलंब का झाला? 10 तारखेला ही घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये जो आरोपी आहे प्रल्हाद कैलास लोहार याने त्या दोघं मुलांना जबर मारहाण केली आहे पट्ट्याने, आणि ही जी वीर आहे ती ईश्वर बळवंत जोशी यांची ती वीर आहे. या दोघा आरोपींना पौर पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी आयटी ॲक्ट आणि मारहाणीचा गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे ही घटना 10 तारखेला घडली. 4 दिवसानंतर ही घटना जेव्हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्याच्यानंतर हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने या ठिकाणी याची दखल घेतलेली आहे. विशेष म्हणजे काही गावकरी पौर पोलीस ठाण्यात जे FPI बोर्से आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेलेले होते, मात्र पोलिसांनी या गावकऱ्यांना त्या ठिकाणी माघारी फिरवलेलं आहे. कोणत्याही प्रकारची फिर्याद त्या ठिकाणी घेतली नाही अशी माहिती समोर येते आहे. त्यानंतर जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियावरती आलं त्यानंतर गावकऱ्यांच्या दबावाने या संदर्भात ही कंप्लेंट दाखल केलेली गेली आहे, आणि त्याच्यानंतर दोघा आरोपींना या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आणि हा गुन्हा दाखल केलेला आहे. एकंदरीत या प्रकरणावरनं सगळ्या देशभरातनं आणि महाराष्ट्रभरातनं तिखट प्रतिक्रिया या ठिकाणी दलित समाज जे असेल किंवा मागासवर्गीय संघटना असेल यांच्याकडनं येत आहेत. धन्यवाद विकास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.